మదనీరు తవ్వచేయండు. అప్పుడు ఎగ్దా హేమంత్ ఎడమ దానిని తవ్వచేయండు. దరమ్యాన్ షటక్ సంపలే आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 5, एक गडी बाद 5. दुसरा षटक घेऊन येतो इथे गोलंदाज सचिन. चांगला चेंडू उचलून धरली फलंदाज बाद बॉबी. नवीन फलंदाज रोहित. मात्र चांगला चेंडू यष्टी उद्ध्वस्त फलंदाज बाद तिसरा झटका 5 या धावसंख्येवर इलेक्शन रेंजर्सला रोहित शर्मा मध्ये. नवीन फलंदाज देतो वाल्मिक रोहित. फलंदाज बाद झाल्यानंतर आणि हॅट्रिकचा चेंडू सचिन. हॅट्रिक फलंदाज वाल्मिक. यावेळी मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू उचल घेऊन सरळ हॅट्रिकच्या हातामध्ये. अतिशय अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज सचिन मार्फत. मात्र हलक्या हाताने स्टिअर केलाय दोन धावेसाठी. या दोन धावे धावसंख्येद्वारे धावसंख्या झाली ती 7. येड मात्र पुन्हा एकदा स्टेअर करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू. मात्र पुढे सर सावण्याचा प्रयत्न लीडिंग चेंडू हवेत होता मात्र या चेंडूवरती एक धाव मिळेल. बघा दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज वाल्मिक बाद होतोय. दरम्यान दुसरं षटक संपले. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या फक्त 7. 3 गडी बाद 7 अशी अवस्था आहे ती रिलेशन रेंजर्स या संघाची. कुठेतरी अडचणीत सापडतोय रिलेशन रेंजर्स संघ. मात्र प्रशांत तांब्याला चांगली फलंदाजी करावी लागेल. नवीन फलंदाज येतोय तो नवीन फलंदाज रॅन्चो.
साहिल तो प्रशांत तांबे चांगला चेंडू तितका सुंदर स्क्वेअर कटच्या माध्यमातून हा चौकार आणि या चौकाराची नितांत गरज होती येथे रिलेशन रेंजर्स या संघाला पुन्हा एकदा यावेळी मात्र ऑनसाइडच्या दिशेने चौकार सलग दोन चेंडूवरती दोन चौकार अप्रतिम फटकेबाजी येते प्रशांत तांब्याच्या माध्यमातून हॅलो जितेंद्र बोरकर जितू बोरकर साहेब कुठे जितेंद्र बोरकर साहेब या स्टेजवर येण्याची कृपा करावी पण एकदा साहिल टू प्रशांत यावेळी मात्र लिडिंग आहे चेंडू हवेत होता मात्र चेंडू लो मॅनलॅट्स मध्ये पडतोय दोन धावे साठी जातोय चेंडू दरम्यान पहिल्या तीन चेंडूवरती दहा धावा खर्च केल्यात गोलंदाज साहिल याने आणि प्रशांत तब्बल दहा धावांवरती फलंदाजी करतोय धावसंख्या आहे ती 17 यावेळी मात्र बॅकफिल्डवर चेंडूला खेळलाय फोडला एकदा स्क्वेअर कटच्या माध्यमातून चौकार प्रशांत तांबे ऑन फायर या षटकाचा जर विचार केला तीन चौकार आणि एक दुहेरी धाव तब्बल 14 धावा कुठल्या या षटकामध्ये प्रशांत तांबेने आणि अशाच फलंदाजची गरज होती ते रिलेशन रेंजरला या सामन्यामध्ये आणि त्याच उत्तम उदाहरण प्रशांत तांबेची ही फलंदाजी साहिल यावेळी मात्र निर्धाव चेंडू कम बॅक करताना साहिल आपल्या गोलंदाजीमध्ये यावेळी मात्र चांगला चेंडू उचली घेतलेला हा चेंडू बीच केलं होतं डायरेक्ट हिट मात्र फलंदाज खेळपट्टीवर सुखरूप पोहोचलेला आहे रॅन्चोची चांगली रनिंग बिटवीन द विकेट सर लेग बाईस ओके तिसरे षटक संपले तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या चार गडी बाद 22 शेवटचा षटक घेऊन येतो गोलंदाज किरण चांगला चेंडू बॅकफुट वर हलक्या दाने स्टिअर केलाय पुन्हा एकदा दोन धावा पुन्हा एकदा किरण टू यार मात्र पुन्हा एकदा दोन धावा पुन्हा एकदा किरण टू प्रशांत तांबे व्यक्तिगत 18 धावांवरती फलंदाजी करताना यावेळी मात्र चांगला चेंडू संधी होती झेल साठी मात्र झेल काय गॅदर करू शकले नाही मात्र निर्धाव चेंडू प्राप्त करते पुन्हा एकदा किरण यावेळी मात्र पुन्हा एकदा दोन धावा या दोन धावेने धावसंख्येत वाढ धावसंख्या 28 शेवटच्या षटकातील दोन चेंडू आणि शिल्लक धावसंख्या ती 28 यावेळी मात्र अप्रतिम फटका
यावेळी सुद्धा दोनच धाव मिळतील. या दोन धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली ती 30. आणि प्रशांत व्यक्तिगत 22 धावांवरती फलंदाजी करताना यावेळी पुन्हा एकदा दोन धाव मिळतील आणि जवळपास 14 षटक सुद्धा संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या 32 आणि गरज आहे ती सम्यक सुपरस्टार संघाला 33 धावांची हा सामना जिंकण्यासाठी. आपण सामन्याकडे 33 धावांचं लक्ष येणारे सलामीचे फलंदाज एका ठिकाणी सचिन तर दुसऱ्या ठिकाणी भरत. मात्र गोलंदाजी मार्गावर आपण पाहणार आहोत विराग बोरकर रिलेशन रेंजर्स संघाकडनं. त्याला सामना लवकर सुरू करायचंय. रिलेशन रेंजर्स संघाकडनं पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज विराग. विराग टू सचिन.
याळ मात्र दोन धावेने खात उघडतोय तो सचिन उमाले. एकदा गोलंदाज येतोय विराट टू सचिन. याळ मात्र हलक्या तारे खेळून काढलाय दोन धावेंसाठी. अप्रतिम ग्लास शॉट. पण एकदा विराट मात्र अप्रतिम शॉट मात्र तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. पण एकदा विराग विराग टू सनी. याळी मात्र चौकार. चौकार अप्रतिम फटका येथे सचिनच्या बॅटमधन चौकार आलेला आहे आणि या चौकाराने धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 8 धावा. अजून या षटकातील दोन चेंडूने शिल्लक. पुन्हा एकदा चांगली शॉट मात्र तितकं सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू. पण एकदा विराट येळ मात्र चांगलं क्षेत्ररक्षण वाल्मिक मार्फत. दरम्यान येथे पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 8 आणि आता गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 25 धावांची. 18 चेंडू 25 धावा. गोलंदाज भीमराव बॅट्समन. एकदा भीमराव आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन फलंदाज. अप्रतिम फटका जबरदस्त कॉल ड्राइव चौकार. भरत हा पहिल्या चेंडूचा सामना करत होता आणि ओव्हरपिच चेंडूला अप्रतिम चौकाराने सुरुवात करते भरत आपल्या इनिंगची. पण एकदा भीमराव टू भरत. चांगली शॉट मात्र सरळ खेळाडूच्या हातामध्ये. यावेळी मात्र निर्धाव चेंडू. यावेळी मात्र दोन धाव मिळतील या चेंडूवरती. या दोन धावेने धावसंख्या ती
14 धावा. पण एकदा भीमराव येड मात्र चांगला चेंडू सुरेख चेंडू अतिशय वेगळा टाकलेला फलंदाजाला बेट करे स्थळ यष्टिकाच्या हातामध्ये आणि चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक आपल्या या ओव्हर मध्ये भीमराव या गोलंदाजाकडनं. पण एकदा भीमराव याळ मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दरम्यान आता गरज आहे ती 13 चेंडू मध्ये 29 धावांची हा सामना जिंकण्यासाठी 13 चेंडू 29 धावा. तेरा चेंडू 29 धावा क्षेत्ररक्षणात फेरबदल. मात्र चांगला क्षेत्ररक्षण रोहित मार्फत मात्र एक धाव रुकू शकणार नाही या एके धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 15. आता गरज आहे ती हा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 18 धावांची 12 चेंडू 18 धावा. गोलंदाज हो तांबे याचं नाव काय बोलायचं प्रदीप गोलंदाज प्रदीप सामना करण्याचा भरत 12 चेंडू 18 धावांची गरज. याळ मात्र वाईल्ड बॉल अतिरिक्त धाव. पण एकदा प्रदीप याळ मात्र निर्धाव चेंडू. पण एकदा 11 चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे. येळ मात्र फळतुल मध्ये खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमारेखा बाहेर 4 धावांसाठी. पण एकदा प्रदीप प्रदीप टू भरत याळ मात्र चांगली शॉट होते त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडू चांगलं कमबॅक येते प्रदीप कडनं. समीकरणात 9 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. फलंदाज बाद
ले बॅट्समन इज हेमंत पवार. प्रफुल्ल प्रदीप आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करणार आहे. हेमंत याने मात्र फ्रंटफुटचा वापर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळी सुद्धा निर्धाव चेंडू. आता गरज आहे ती 7 चेंडू मध्ये 13 धावांची. 7 चेंडू 13 धावा. पण एकदा प्रदीप आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन सामना करणार आहे तो हेमंत. याळ मात्र नो बॉल. बघा संधी होती पुढील सामना सुमित युनायटेड विपक्ष अर्जुन वॉरियर्स. सुमित युनायटेड आणि अर्जुन वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघनायकाने विनंती की आपण नाणेफेकीसाठी लवकरात लवकर यायचंय. अर्जुन वॉरियर्स सुमित युनायटेड. आता गरज आहे ती 7 चेंडू मध्ये 12 धावांची. 7 चेंडू 12 धावा. यावेळ मात्र दिशाहीन गोलंदाजी अतिरिक्त धाव. पण एकदा गोलंदाज प्रदीप लोब हेमंत समीकरण बदलले. 7 चेंडू मध्ये आता 11 धावांची गरज आहे. मात्र पूर्ण एकदा दिशान गोळाची पूर्ण एकदा वाईट बॉल. सात चेंडू 10 धावांची गरज. पण एकदा गोलंदाज प्रदीप हेमंत. यावेळी मात्र खराब क्षेत्र रक्षण, चेंडू सीमारेखा बाहेर. 4 धावा. गरज आहे ती 6 चेंडू मध्ये 6 धावांची. यानंतर होणारा सामना अर्जुन वॉरियर्स विपक्ष सुमित युनायटेड. सचिन उमाले याने मात्र स्ट्राइकला.
यावेळे मात्र ओरपी चेंडू फलंदाज बा सचिन उमाले. गरज आहे ती सहा चेंडू मध्ये, पाच चेंडू मध्ये सहा धावांची. पाच चेंडू सहा धावा, येळ मात्र थोडीशी चांगली गोलंदाजी. इथे निर्धाव चेंडू प्राप्त करतोय गोलंदाज आता. समीकरण बदललंय, चार चेंडू सहा धावा, चार चेंडू सहा धावा. याळ मात्र एकच धाव मिळाल्या चेंडूवरती. तीन चेंडू मध्ये पाच धावांची गरज होता स्ट्राइकला. हेमंत पवारच्या कांद्यावरती जिम्मेदारी. हा सामन्यामध्ये जर सम्यक सुपरस्टारला विजय मिळवायचा असेल तर हेमंतला चांगली फलंदाजी करावी लागेल. याळ मात्र चांगला क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. चार धावा रोखले ते अप्रतिम क्षेत्ररक्षण. आता गरज आहे ती दोन चेंडू मध्ये पाच धावांची. चांगली गोलंदाजी ते सौरव डोंगरे मार्फत. आता गरज आहे दोन चेंडू पाच धावा. दोन चेंडू पाच धावांची गरज, अप्रतिम गोलंदाजी सौरव डोंगरे. स्ट्राइकला मात्र हेमंत. अप्रतिम कवर ड्राइव, जबरदस्त चौकार. एक चेंडू मध्ये एक धावेची गरज. एका चेंडू मध्ये एका धावांची गरज.
एका चेंडू मध्ये एका धावांची गरज, स्ट्राइक आहे हेमंत पवार. जरा समोर जे खेळाडू आहेत त्यांनी बोलायचं नाही चेंडू टाकताना, जरा जाते एका चेंडू मध्ये एका धावाची. फलंदाज बाद. सामना सुपर ओव्हर मध्ये गेलाय, दोघी संघांचा स्कोर
हेलो 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 चेक हेलो हेलो चेक हेलो हेलो फलंदाज ते बाद होते हेमंत पवार वा चांगली यष्टीरक्षण पाहायला मिळालं आपल्याला. सचिन सचिन पण एकदा विराग आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सचिन साठी यार. मात्र फ्रंट फुट चा वापर चांगला संपर्क मात्र तितकं सुंदर क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूच दरम्यान निर्धाव चेंडू. पण एकदा गोलंदाज विराग संख्येत 3-1 गडी बाद. यावेळी मात्र फलंदाज बाद इनिंग संपली. धावसंख्या आता गरज आहे ती 4 धावांची हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज हेमंत पवार धावसंख्या 4 धावेची गरज आहे.
अप्रतिम कर्णधार चांगला प्रयत्न होता मात्र तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. निर्धाव चेंडू एकदा हेमंत यावेळी मात्र चांगला फटका चौकार आणि हा सामना येथे रिलेशन रेंजर या संघाने जिंकलेला आहे.